आतापर्यंत खूप चांगला सामना, मागचा सामना आपण पाहिला तर डिपेंड केला गेला धावा आपण पाहतोय कोपरी मास्टर विरार संघाने, कारण कुठेतरी सिंगल डबलला विसरले गेले, मोहात पडले गेले मोठे फटके खेळण्याच्या, आणि संदीप बोईर बाद झाल्यानंतर आपण पाहतोय बॅकफुटला पाहायला मिळाले, पहिला चिंडू जागा बनवले, खूप चांगला फटका चिंडूला मात्र लॉंग लेग आणि अगदी आपण पाहिलं तर फाईन, तर पंचांचा सिग्नल होतोय डेड बॉल आपण पाहतोय, चिंडू एसट्यांच्या पाठीमागे जाऊन मात्र भिरकावून दिला गेला होता, त्या कारणास्तव धावा मिळणार नाहीत, डेलिब्रेट हा चेंडू पाहायला मिळतोय, तर चेंडू मात्र काउंट केला जाईल, बॉल काउंट केला जाईल याची नोंद घ्या, तर एक चेंडू शून्य धावा या फलकावरती, तर अविनाशजी पवार जे भाईंदरपाड्याचे उद्योजक आहेत ते इथे उपस्थित झालेत, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय, आगतम स्वागतम सुस्वागतम, त्यांना मी विनंती करतोय की आपण आदरपूर्वक आमच्या मुख्य व्यासपीठावरती असनस्त व्हायचं आहे, अविनाश पवार यांना आमची कळकळीची विनंती आहे की आपण या आमच्या मुख्य मंचावरती असनस्त व्हा, रणसिंग डाऊन द विकेट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जमिनी लगत चेंडू निघून जातोय, एकदा वर्जित केलं गेलंय, अॅक्युरेट लक्ष आहे, पंच आपण पाहिलं तर तटस्थ आहेत, एका बाजूला अजय किणी दुसऱ्या बाजूला परशुराम पाटील, हे दोन पंचांच्या भूमिकेमध्ये सक्षम आहेत, खूप चांगल्या पद्धतीने पंचगिरी पाहायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून, तर धावांची गती फलकावरती पाहायला मिळते, एकंदरीत एक धावा दोन चेंडूंच्या समाप्ती अखेरीस, धाव फलकावरती प्रमोद भोईर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय, सुरेख फटका डान्सिंग डाऊन द विकेट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चिडू निघून येतोय, एकदा फंबल होत आहेत, क्षेत्र रक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत, तत्पूर्वी दोन धावा सहजरित्या दोन धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते, एकंदरीत तीन धावा थ्री रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत, खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघादरम्यान चिंडू आणि फळीतलं हे द्वंद्व, या सामन्यामध्ये जर विजयी झालात आणि दोन संघ आपण पाहणार आहोत त्या दोन संघांमध्ये चिठ्ठ्या इथे उडवल्या जाणार आहेत, एक विजेता संघ असे चिठ्ठे असेल आणि एक आपण पाहणार आहोत विरार मास्टर कोपरी मास्टर विरार, डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लोअर फुलटॉप चेंडू होता, ऑन साईडला चेंडूला मात्र वलबला गेलाय, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात जरूर होते, तत्पूर्वी फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय, बिग विकेट जयवंत बॅक टू द डगआउट, कॉलिंग नव्हतं दोन फलंदाजांमध्ये, यस नो वेटचा कॉल जुळणं गरजेची गोष्ट आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये, फलंदाजी करत असताना दोन फलंदाजांमध्ये ताळमेळ असणं गरजेची गोष्ट, तदनंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये ताळमेळ असणं गरजेची गोष्ट आहे, धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते, चार धावा फोर रन्स एक गडी बाद चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे, मैदानाच्या आतमध्ये प्रवीण दळवी मैदानाच्या आतमध्ये येत असताना क्रमांक तीन वरती, नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, कारण खूप चांगला खेळ सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला, प्रवीण दळवीच्या बॅट मधून धावा खोऱ्याने वाहिल्या होत्या आणि तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे, अविनाश पवार आमच्या साईड स्क्रीन वरती पाहायला मिळतायत, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, तत्पूर्वी फंबल होत आहेत, आपण पाहतोय क्षेत्र रक्षक पाहायला मिळतायत मैदानाच्या आतमध्ये राजेश याच्या माध्यमातून चुकी घडली गेले आणि चुकीला मात्र माफी नाही, मैदानाच्या आतमध्ये धावांची गती फलकावरती पाहायला मिळते, एकंदरीत सहा धावा सिक्स रन्स चेंडू फेकून झाले ते एकंदरीत पहिले तर पाच आणि पाच चेंडूंच्या समाप्ती अखेरीस सहा धावा या फलकावरती पाहायला मिळतायत, खूप चांगलं कॉम्प्लिमेंट पाहायला मिळतंय, युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून, मोठा फटका इन टू द गॅप मध्ये दोन क्षेत्र रक्षक वेगाने पुढे सरसावले गेलेत, तत्पूर्वी चेंडू मात्र गॅदर केला जाईल, दोन धावा आणि दोन धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते, एकंदरीत आठ या आकड्यावरती एट रन्स, पहिलं षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आठ धावा
फलका वरती एक गड्याच्या मोबदल्या मध्ये फलका वरती पाहायला मिळतात। अचोले मास्टर हा संघ मात्र प्रथमतः फलंदाजी करतोय, या आपण ऐकूया डीजे ला। तो गोलंदाजी मार्क वरती अक्षय येतोय, अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय। षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता धाव फलकावरती आठ धावा आहेत। प्रथमतः फलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्क वरती, कारण दोन्ही संघ तुल्यबल पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये। सरळ बॅटने खूप चांगला स्ट्रोक स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून व्ही फॅक्टर मध्ये चेंडूला वळवलं गेलंय। एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळाले, डेंजर झोन मध्ये फलंदाज पाहायला मिळत आहेत। रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक मोठा धक्का बसतोय। प्रमोद भोईर बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना धक्का क्रमांक दोन अचोले मास्टर या संघाला। मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येत असताना राकेश येतोय, तर संकल्पना बदलली गेली। प्रथमतः फलंदाजाला बॅट्समन असं मात्र उच्चारलं जायचं, आता मात्र क्रिकेटमध्ये बॅटर्स म्हणून हे नवीन नाव आपल्याला पाहायला मिळतंय। जसं फिल्डर त्यानंतर आपण पहिले तर बॉलर आणि बॅटर हे नाव आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय क्रिकेटच्या या खेळामध्ये। नियमावली सातत्याने चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतंय। धावांची गती नऊ धावा, या फलकावरती डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना खूप चांगला फटका जमिनी लगत खेळला गेलाय। एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि तत्पूर्वी चांगलं कॉलिंग प्रवीण दळवीच्या माध्यमातून दोन धावा आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळतायत। एकंदरीत 11-11 धावा या फलकावरती पाहायला मिळतायत। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर राकेश नवीन फलंदाज दाखल झालाय। दोन संघा दरम्यान खूप चांगलं क्वालिटी दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। अप्रतिम मैदान सुसज्ज असं पाहायला मिळतंय आणि खेळपट्टी नाविन्यपूर्ण यंदाच्या हंगामामध्ये पाहायला मिळतंय। अप्रतिम कौतुक करावं लागेल श्री हनुमान मंडल टिवरीच्या माध्यमातून। आपण पाहतोय उपसरपंच चषक 2022 चा हा रणसंग्राम, प्रथमतः तीन दिवस आपण पाहिले तर एक गाव एक संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या एक गाव एक संकल्पनेतून मात्र आर के दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ मात्र प्रथमतः पाहायला मिळाला। बॅकफुटला जाऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अप्रतिम टप्पा अचूक आहे, योग्य लेंथ अँड लाईन पाहायला मिळाली। टप्प्यावरती चेंडू पडल्यानंतर निघून जातोय एस टी रक्षक। आपण पाहतोय अविनाश याच्या हातामध्ये गुड डिलिव्हरी, अक्षयचं कौतुक करावं लागेल कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळली जाते अचूक टप्प्यावरती। पुनश्च एकदा आउटसाइड द स्टंप बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू पाहायला मिळतोय, व्हाईटचा इशारा आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते ती 12 धावा 12 रन्स। कारण इथून विकेटच्या शोधात आहेत, धावा रोखण्याच्या प्रयत्नात आहेत। तीन चेंडू फेकले गेलेत अक्षयच्या या षटकामध्ये आणि धावांची गती फलकावरती 12 धावा 2 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। अप्रतिम सुरेख फटका आहे इनफील्डच्या वरतून इंटू द गॅप मध्ये चेंडूला वळवलं गेलंय। एक धाव अर्जित करत असताना दुसऱ्या धावेसाठी वळाले, दोन धावा डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्र रक्षक वेगाने पुढे सरसावला गेला होता अजय पाटील लॉंग ऑफ वर्ण आणि तत्पूर्वी दोन धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती। एकंदरीत पाहायला मिळतंय 14 धावा। अप्रतिम मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात होते डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं फ्लेस आपण पाहिलं तर रोखलं गेलं राकेशच्या माध्यमातून आणि धावांची गती एकने पुढे येत असताना फलकावरती 15 धावा।
खर मोटा स्ट्रोक खेलने प्रयत्न होते शेवटच्या मोमेंटला चेंज ऑफ पेस केलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून आणि तदनंतर बॅटचं फेस आपण पाहिलं तर थोडंसं आपण पाहिलं तर रोकलं गेलं मैदानाच्या आतमध्ये। शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील, विकास गोंड आम्हाला दर्शवतायत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचं टॉप एज मात्र घेऊन चेंडू निघून जातोय पाठीमागच्या दिशेने, क्षेत्र रक्षक आपल्याला पाहायला मिळतायत। तत्पूर्वी एक धाव आणि एक धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती। दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस 8 ची सरासरी योग्य पाहायला मिळतेय, धावांची गती 16 धावा, दोन गाड्यांच्या मोबदल्यात आचोळे मास्टर संघाच्या पाहायला मिळतायत। या आपण ऐकूया डीजेला, चला पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावायची आहे संदीप मात्रे, चला पाणी घेऊन जा, या आपण ऐकूया डीजेला। बॅकफुटला गेले, जागा बनवली, चेंडू हवेत आहे, क्षेत्र रक्षक मात्र पुढे सरसवला जाईल। तत्पूर्वी दोन धावा निश्चित स्वरूपाने, यात काही शंका नाही। धावांची गती फलकावरती, दोन धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती। एकंदरीत पहिले तर 18 धावा 18 रन्स, इथून धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर पाहायला मिळतायत प्रवीण दळवी मैदानाच्या आतमध्ये। मात्र हेमंत ठाकूर रोखण्याच्या तयारीत असतील यात काही शंका नाही, ज्या पद्धतीने चेंडू हाताळण्याकरिता सक्षम आहेत। अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल, गोलंदाजी मार्क वरती पुनश्च एकदा येत असताना उजव्या हाताने बॅकफुटला गेले, जागा बनवली, अविनाश कुठली चुकी करणार नाहीत, फलंदाज बाद होतोय, बिग विकेट प्रवीण दळवी, बॅक टू द डगआउट झेलबादच्या माध्यमातून। आपल्याला पाहायला मिळत आहेत रुपेश, आम्ही विनंती करतोय आपण आमच्या मुख्य माणसावरती असनच वा,
धावांची गती फलकावरती पाहायला मिळतात. एकंदरीत 18 धावा 3 गडी बाद. हेमंत ठाकूर एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून स्पेशलिस्ट आहेत. इथे खूप चांगला स्ट्रोक तितकच चांगले फेके अचूक पाहायला मिळतंय. आणि तत्पूर्वी मात्र एक चिक्की सिंगल मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाजांच्या माध्यमातून राकेश अँड प्रमोद पेडवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धावांची गती फलकावरती. एकंदरीत पहिले तर 19 धावा 19 रन्स षटक क्रमांक तिसरं हे महत्वपूर्ण पाहायला मिळतंय. आणि हेमंत ठाकूरकडे एक्सपिरियन्स आहे, भरपूर अशा स्पर्धा पंचांच्या भूमिकेमध्ये गाजवलेत या खेळाडूने. आणि एक खेळाडू म्हणून मात्र सक्षम आहेत, अचूक टप्प्यावरती मारा करण्याकरिता सज्ज होत असताना पुनश्च एकदा उजव्या हाताने राऊंड द विकेट. या वेळेस मात्र जबरदस्त राकेशच्या बॅट मधून निघालेला हा दमदार उत्तुंग असा षटकार. 6 धावा. चेंडू घोषित केला गेलाय पंचांच्या माध्यमातून राऊंड द विकेटने येत असताना मात्र बेल्स आपण पाहतोय पडल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. आणि तदनंतर मात्र काही जबरदस्त चेंडूला मात्र फेकून दिलंय लॉंग लेगच्या वरतून. 6 धावा यूज 6 6+1 अशा या 7 धावा. आणि धावांची गती फलकावरती. एकंदरीत विकास गोंड आम्हाला दर्शवत आहेत की 26 धावा 26 रन्स. इथून धावांचा वेग वाढेल यात काही शंका नाही. गोलंदाजी मार्क वरती पुनश्च एकदा येत असताना यावेळेस पाहिलं न्याहाळलं बाकीचं काम मात्र पंचांवरती सोपवलं जातंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक्सरसाइजचा मोका परशुराम पाटील सरांना पाहायला मिळतोय. आणि व्हाईटच्या माध्यमातून धावांची गती पुढे येत असताना धाव फलकावरती 27 धावा 27 रन्स. चेंडू फेकून झाले 3 आतापर्यंत. पुढच्या एकदा फुलटॉस चेंडू, चेंडू हवेत आहे. आणि तत्पूर्वी मात्र खूप चांगला झेल टिपला गेलाय फलंदाज बाद होतोय झेल बादच्या माध्यमातून. मात्र प्रश्न पडला होता की फ्रीडच्या चेंडूवरती विकेट कशी काय प्राप्त झाली. आमच्या मुख्य मंचावरती जे आमचे पाहुणे मंडळी आहेत ते मात्र लगेच आमच्या निदर्शनात आणतायत. गडी बाद होतोय. नवीन फलंदाज भूपेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये. मात्र प्रमोद पेडवी पुढे सरसावले गेले होते. लोअर फुलटॉप चेंडू वाया घालवला गेलाय कारण प्रमोद पेडवी मध्ये ती क्षमता आहे. जर चेंडू मिडलिंगला कनेक्ट झाला असता तर निश्चित स्वरूपाने 6 धावांची मोहर उमटवली गेली असती या चेंडूवरती. डॉट डिलिव्हरी. धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. 27 धावा 27 रन्स. शेवटचा चेंडू आहे. विद्यमान उपसरपंच आपण पाहतोय टिबरी गावचे नितीन कुमारचे भोईर आमच्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा उपसरपंच चषक 2022 मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळाला. कमबॅक कसं करावं हे मात्र दर्शवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय हेमंत ठाकूर या गोलंदाजाच्या माध्यमातून 3 षटक समाप्त झाले. 3 षटकामध्ये 27 धावा 4 गडी बाद या फलकावरती पाहायला मिळतायत. या आपण ऐकूया डीजेला. मध्ये आपण पाहतोय या षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता किरण कोळी. येत असताना पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय फलंदाज पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. भूपेंद्र पाटील जे माजी नगरसेवक आहेत ते आपण पाहिलं तर वसई विरार शहर महानगरपालिकेचे. आणि आज मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले. तिथून धाबा जर आल्या बॅट मधून खोऱ्याने वाहिल्या तर निश्चित स्वरूपाने एक चांगलं टोटल धाव फलकावरती लगवलं जाईल.
शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन येत असताना हाणामारीच्या या षटकामध्ये किरण कोहली उजव्या हाताने मारा करण्याकरिता सज्ज होतोय. पहिला चेंडू जमिनी लगत अप्रतिम ड्राइव पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केले गेले. दुसऱ्या दावेसाठी वलाले दोन धावा. प्रमोद पेडवीचं कौतुक करावं लागेल. गुड कॉलिंग. कॉलिंग चांगलं असेल तर निश्चित स्वरूप आणि धावा या खोऱ्याने येतील यात काही शंका नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय यस नो वेट चा कॉल जुल्ला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती 29 धावा या फलकावरती. पुनश्च एकदा सरळ बॅटने यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्र रक्षक तैनात आणि फलंदाज भूपेंद्र पाटील जेल कर्वे बाद होत असताना बॅक टू द डगआउट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना निलेश येतोय. अप्रतिम कुलवर चेंडू होता. ऑन साइडला चेंडूला वलवलं गेलंय. क्षेत्ररक्षक अक्षय येत असताना तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धाबेसाठी वलाले फेकी खराब. बॅकअप करण्याकरता अजय पाटील पुढे सरसावले गेले. तत्पूर्वी अविनाश एसट्या उद्ध्वस्त करत आहेत. फलंदाज बाद बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना फलंदाज निलेश तंबूच्या आसऱ्याला. एकदा सहर्ष स्वागत आहे. धाव फलकावर 31 धावा आहेत. गडी बाद झाले ते 6.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. खूप चांगलं क्रिकेट. प्रमोद पेडवे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला संदीप दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि संदीप मध्ये क्षमता आहे. एखादा मोठा फटका येणं गरजेची गोष्ट असेल. अप्रतिम खोलवर चेंडू पाहायला मिळतोय. ब्युटिफुल डिलिव्हरी. सरप्राईज केलं गेलं फलंदाजाला आणि फर्निचर उद्ध्वस्त होतंय मैदानाच्या आतमध्ये. किरण कोहलीचं कौतुक करावं लागेल. फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत येत असताना पाहायला मिळतोय. दोन चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. खूप चांगलं क्रिकेट. कमबॅक केलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय या कांदरपाडा मास्टर संघाने. अप्रतिम वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. पॅट वरती चेंडू आधळला गेलाय आणि ऍब्सोल्युटली प्लम फलंदाज बाद होतोय. चंद्रकांत तू चल मै आया स्थिती मैदानाच्या आतमध्ये. गडी बाद होतोय 8. मैदानाच्या आतमध्ये हरेशपर येत असताना बघा या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धाबा आलेल्या आहेत. आणि खूप चांगलं षटक पाहायला मिळतंय. लगातार 4 गडी जरूर बाद झालेत. मात्र एक सांघिक गडी प्राप्त केल्या कारणास्तव हॅट्रिक प्राप्त करू शकले नाहीत. मात्र आता हॅट्रिक वरती येऊन पोहोचले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय या गोलंदाज किरण कोहली आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅट्रिक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहिजे हॅट्रिक साध्य केली जाईल का मैदानाच्या आतमध्ये. उजव्या हाताने येत असताना खूप चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 गडी बाद करताना 4 धावा खर्च केलेत. अप्रतिम सुरेख टप्पा अचूक पाहायला मिळतोय. इथे धावा घेऊ शकणार नाहीत तुम्ही एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून गेल्यानंतर. आणि धावांची गती एकंदरीत पाहिलं तर धाव फलकावरती 31 धावा आहेत. विजयाकरिता 32 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये.
आई भावदेवे कांदरपाड़ा मास्टर संघा समोर या ऐकूया डीजे ला आणि लगेच आम्ही चिट्ट्या उडवणार आहोत। संकेत भोईर यांना आम्ही विनंती करतोय की आपण लगेच लॉस टाकून घ्या। अपन चिट्ट्या उडवून घ्या। चला ठाणकोपरी संघाचा संघनायक यायचा आहे मुख्य मंचावरती या। फक्त दोनच चिट्ट्या राहतील, विजेता संघ एक चिट्टी असेल आणि दुसरी चिट्टी असेल विरार मास्टर कोपरी संघ, अशी मात्र दोनच चिट्टे असतील। सत्यनारायण मास्टर कोपरी असे दोनच चिट्टे मात्र आपल्याला पाहायला मिळतील। चला कांदरपाडा आपला एक राखीव प्रतिनिधी पाठवून द्या, चिट्ट्या मी इथे उडवणार आहोत। दोन चिट्ट्या असतील। संकेत, जी चिट्टी उचलेल ना ती खेळेल आणि जी राहील त्याला बाय असेल। हा जी उचलली जाईल ती मात्र खेळणार आहे ठाणकोपरी संघाच्या विपक्ष। दोन चिट्ट्या आहेत आपण पाहतोय। जी चिट्टी उचलली जाईल ती खेळेल, जी चिट्टी राहील त्याला बाय असेल। या आपण चिट्ट्या उडवणार आहोत। तर कोपरी मास्टर विरार संघाला बाय मिळालेले आहे, थेट सेमी फायनल मध्ये जाऊन पोहोचले गेलेत कोपरी मास्टर विरार। आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो मात्र संघ खेळेल तो संघ असेल आपण पाहतोय ठाणे कोपरी मास्टर या संघाच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळतोय। या पण सामना क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरा पाहायला मिळतोय। चंद्रकांत येतोय गोलंदाजी मार्क वरती, तर स्ट्राईकला अविनाश आपल्याला पाहायला मिळतोय आणि हिम्मत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। पहिला चेंडू स्टेअर केला गेले शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये, चेंडू निघून जातोय। एक धाव अर्जित करत असताना एक धावे सहित मात्र श्रीगणेश होत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ आपण पाहिले तर धुरंधर आहेत। यानंतर दोन सामने अजून खेळवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये। अविनाश भोईर आमच्या समवेत जॉईंट झालेत,
गुणलेखनाचा लेखा जोखा दर्शवण्याकरिता आणि सकाळच्या सत्रापासून खूप चांगले काम राकेश भोईर आमच्या संवेद करत असताना विकास गोंड अजय भरद्वाज टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. आकेश कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये बॅटचं फेस ओपन केलं जातंय. थोडस आपण पाहिलं तर लेटकट पद्धतीने चेंडूला वळवलं गेलंय. डिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तत्पूर्वी दोन धावा घेण्याची संधी. कारण कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. सिंगल डबलला तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल ज्या पद्धतीने आपण पाहतोय. कारण शेवटच्या षटकामध्ये विचार केला तर मागचा पहिल्या इनिंगचा तर फक्त चार धावा आलेत. कारण इथे मोठे फटके खेळण्याच्या मोहात पडले. कारण सिंगल डबलला विसरले गेले. आपण पाहिलं तर आचोले मास्टरचे फलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. व्हाईटचा इशारा पंच सक्षम पाहायला मिळत आहेत. परशुराम पाटील आणि धावांची गती पुढे येत असताना धाव फलकावरती चार धावा. कारण इथून तुम्हाला एक्स्ट्रा स्वरूपाचे चेंडू रोखावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. जरूर आपण पाहतोय धावांची गती फलकावरती चार पाहायला मिळत आहेत. अप्रतिम आता मात्र टप्पा अचूक पाहायला मिळाला. गुड लेंथ वरती टप्पा पडल्यानंतर थोडंसं डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना चिप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात होते. तत्पूर्वी चेंडू आणि फळीचा काही समन्वय झाला नाही. चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. धावांची गती स्थिर पाहायला मिळते. ऑन साइडला खूप चांगला स्ट्रोक इन टू द गॅप मध्ये चेंडूला वळवलं गेलंय. वन बाउंस चेंडू हरेश्वर यांना बीट करून सीमारेषा पलीकडे चार धावा चौकार. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत आठ धावा एट रन्स. चेंडू फेकून झाले ते चार आणि चार चेंडूंच्या समाप्तीनंतर आठ धावा फलकावरती. कारण अविनाश आपण पाहिलं तर खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्या संवेत आता हिम्मतची बॅट सुद्धा बोलू लागले मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक सहा धावांवरती खेळताना हिम्मत याला आपण पाहतोय. धावांची गती आठ धावा. या फलकावरती गोलंदाज सज्ज होते. पुनश्च एकदा उजव्या हाताने येत असताना यावेळेस मात्र ऑन साइडला मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये भूपेंद्र पाटील चुकी करणार नाहीत. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद पहिला मोठा धक्का. हिम्मत गॉन. धन्यवाद डीजे. नवीन येतोय मैदानाच्या आतमध्ये. रामचंद्र शंकर स्टँड मध्ये जे प्रेक्षक आहेत तिथे ऍक्टिव्हा जी उभे आहे त्याचा मिरर डाऊन करा. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये लॉंग लेगच्या दरम्यान मी विनंती करतोय. रामचंद्र शंकर भोईर स्टँड मध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना आम्ही ऍक्टिव्हाची जो मिरर आहे तो रिफ्लेक्ट मारतोय. तो जरा डाऊन करायचा आहे. हा त्याच त्याच ऍक्टिव्हाची यस पाठीमागच्या. तर पहिलं षटक संपन्न झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये चंद्रकांतने धावा खर्च केलेत आठ. योग्य ती सरासरी पाहायला मिळते. थँक्यू व्हेरी मच. प्रेक्षकाचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर आठ धावा. या फलकावरती एट रन्स. चेंडू आहेत ते अठरा. अठरा चेंडू चोवीस धावा आहे. सामन्याचं समीकरण येऊन पोहोचलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या तीन चेंडूंवरती आठ धावा जरूर पाहायला मिळाल्या आणि तदनंतर खूप चांगलं कम बॅक केलं गेलंय. प्रमोद भोईर येत असताना मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 25. प्रकाश पाटील आज कुंबळी खूप चांगली कामगिरी ज्याच्या माध्यमातून पन्नास धावा उभारल्या गेल्यात ते आमच्या मुख्य मंचावरती येत असताना इथे फलंदाज बाद होईल यात काही शंका नाही. रनआउटच्या माध्यमातून गडी बाद होतोय. अविनाश बॅक टू द डगआउट.
धावा दोन गडी बाद स्थिति मैदान आत मध्य पहाय मिलते इतना धावा जमवाया लगते प्रत्येक षटका गणित आठ चा अस्किंग रन रेट है मात्र तो रन रेट कुठे तरी तुम्हारा जपावा लगे सत्रह चेंडू चौबीस धावा हे समीकरण येऊन पोहोचले गेले मैदान आत मध्य गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होते उजव्या हाताने मारा करण्याकरिता आणि खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली गेले मैदानाच्या आतमध्ये चौकार जरूर आला तदनंतर खूप चांगले कमबॅक अचोले मास्टर करत असताना प्रमोद पेडवी पाहायला मिळत आहे डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये मात्र डावऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईकला पाहायला मिळतोय यावेळी जागा बनवली रूम दिला ऑन साईडला चिंडूला मात्र फेकून दिलंय सहा धावा यूज सिक्स धन्यवाद डीजे का जबरदस्त फटका पाला मिलाला पुल चा फटका पावरफुल सक्सेसफुल एंड वंडरफुल सहा धावा आणि धावांची गती फलकावरती चौदा धावा दोन गडी बाद स्थिति मैदान आत मध्ये आले आले किरण कोले ने मात्र दर्शवले गेले की हम भी किसी से कम नहीं मैदान आत मध्ये कारण हरीशवर ने अपन पहले तो भरपूर प्रयत्न केले मात्र हरीशवर अवाक्या बाहेर तो चेंडू पाहायला मिळाला ऑन साइडला लोअर फुल टॉच चेंडू इनटू द गॅप मध्ये पाहायला मिळतोय एकदा वर्जित केले गेले दुसऱ्या धावेसाठी बलालेत प्रमोद पेडवी आपण पाहतोय कमबॅक करतायत बॅकअप करतायत आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहायला मिळतोय ती चौदा धावा सोळा धावा समस्व सोळा धावा इथून पंधरा चेंडू आहेत पंधरा चेंडू सोळा धावा हे सामन्याचं समीकरण येऊन पोहोचलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये मात्र आक्रमकता सिद्ध केली गेलंय फलंदाज किरण कोहली या फलंदाजाने अप्रतिम ऑन साइडला खोलवर चेंडू होता जमिनी लगत चेंडूला वळवला गेलाय एक धाव अर्जित करत असताना दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि तत्पूर्वी दोन धावा सहजरित्या गुड रनिंग बिटवीन द विकेट धावांची गती फलकावरती एकंदरीत पहिले तर अठरा धावा 18 रन्स या पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत मास्टर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक संघाने 100% एफर्ट लावले गेलेत कारण चमचमत्या ट्रॉफी आपण पाहतोय ज्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत चार ट्रॉफ्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ट्रॉफ्याच करता मात्र ही कसरत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे प्रत्येक खेळाडूची यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज प्रमोद बोईर झेल कन्वर्ट करेल का यस फलंदाज बाद होतोय कॉट कॉट एंड बोलच्या माध्यमातून फलंदाज किरण कोहली बॅक टू द डगआउट मोठा धक्का धन्यवाद डीजे तेरा चेंडू चौदा धावा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय पाटील येत असताना पाहायला मिळतोय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जारी आहे संघर्षाशिवाय खेळ नाही संघर्षाशिवाय जीवन नाही ज्या पद्धतीने आपण पाहतोय आणि संघर्ष तुम्हालाच करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंनो सातत्याने आपण पाहिले धावांची गती फलकावरती अठरा धावा तीन गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते तेरा चेंडू चौदा धावा हे सामन्याचं समीकरण येऊन पोहोचले गेले अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झालेत मात्र एका बाजूला आपण पाहिलं तर नवीन पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू आहे तेरा चेंडू चौदा धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती येत असताना लोअर फुल टॉच चेंडू ऑन साइडला बॅकलिपला थोडस लो ठेवलं गेलंय आणि तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन धावा सहजरित्या गुड रनिंग बिटवीन द विकेट तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हा ना करता करता मात्र दोनच धावा पंच दर्शवत आहेत की दोन धावा डिक्लेअर केल्या गेल्या आहेत तर दोन धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत वीस धावा आता चेंडू आहेत ते बारा बारा चेंडू बारा धावा हे सामन्याचं समीकरण
मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळतंय. चला पाण्याची व्यवस्था करावायची आहे. संदीप मात्रे यांना आम्ही विनंती करतोय. तर 12 चेंडू 12 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन पोचलं गेलं. हे षटक भरपूर निर्णायक असेल मैदानाच्या आतमध्ये. हरेश्वर मध्ये क्षमता आहे, हरेश्वर मध्ये ती कॅपेबिलिटी ॲबिलिटी विकेट टेकर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तोच गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. प्रमोदचं हे षटक भरपूर मागडं ठरलं गेलंय. 2 गडी जरूर बाद केले, मात्र 2-1 षटकार या षटकामध्ये ठोठावला गेला मैदानाच्या आतमध्ये. चला रिक्षा बाहेर आणा, मी विनंती करतो. ड्रिंक स्टॉल आहे ती जी बाहेर आणायची आहे. सामना स्टार्ट करायचा आहे. पंचांना विनंती असेल 12 चेंडू 12 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. तर हरेश्वर येतोय गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. चला जास्त वेळ दबडला जाणार नाही, याकडे लक्ष द्या, कारण अजून 2 सामने खेळवायचे आहेत आणि ते 2 सामने सुद्धा जास्तीत जास्त षटकांचे होतील. याच अनुषंगाने आम्ही विनंती करतोय की आपण थोडस घाई करा. खूप चांगली संकल्पना पाहायला मिळाली अविनाशजी भोईर यांची की 10 संघ आज खेळले पाहिजेत आणि आज त्या 10 संघांना आमंत्रित केलं गेलं आणि उद्याच्या दिवसामध्ये 8 संघ पाहायला मिळतील. जागा बनवली, अजय पाटील खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. तत्पूर्वी पॅड वरती चेंडू आधळला जातोय. गुड डिलिव्हरी, अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळाला. 11 चेंडू 12 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू गणिक समीकरण मात्र बदललं जाते मैदानाच्या आतमध्ये. इथून 1 ते 2 विकेट प्राप्त केल्या गेल्या, डॉट चेंडू आताले गेले, तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय हरेश्वर कमबॅक करून देईल यात काही शंका नाही. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा, यावेळेस मात्र चिप शॉट पाहायला मिळतोय. थोडस जस्ट पुढे पडला गेला प्रमोद पिडवे याच्या आणि धावांची गती 2 ने पुढे येत असताना धाव फलकावरती एकंदरीत पाहायला मिळतंय. 22 धावा 10 चेंडू 10 धावा हे सामन्याचं समीकरण. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, अप्रतिम इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून जातोय. प्रमोद पेडवे याला बीट करून सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, क्लास सौंदर्यपूर्ण फटका इनसाइड आउटचा पाहायला मिळाला आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावा. धावांची गती फलकावरती 26 धावा पाहायला मिळतायत. अप्रतिम खेळ दर्शवला गेलाय अजय पाटील याच्या माध्यमातून आणि धावांची गती 26 वरती नेऊन ठेवली गेलीय. 9 चेंडू 6 धावा हे सामन्याचं समीकरण येऊन पोचलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 6 धावा हे समीकरण पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय. रिवर्स अटेम्प्ट केला गेलाय इन टू द गॅप मध्ये. 2 क्षेत्ररक्षक जरूर जीवाची आकांक्षा करत आहेत, मात्र चेंडू थांबणार नाही. आउट फील्ड फास्ट आहे, चेंडू निघून जातोय डीप थर्ड मॅनला 4 धावा चौकार. धन्यवाद डीजे. आता मात्र चेंडू आहेत ते 8 8 चेंडू 2 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 2 धावा जबरदस्त रिवर्स विजिट अटेम केला गेला मैदानाच्या आतमध्ये अजय पाटीलने. यावेळेस सरकी शॉट पाहायला मिळतोय. बॅटचं टॉप एज, चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिजनला सीमारेषा पलीकडे 4 धावा विजयी चौकार अजय पाटीलच्या बॅट मधून.
संघ आपण पाहतोय पुढच्या फेरी मध्ये दाखल होतोय। अभिनंदन आई बावदेवी कांदरपाडा मास्टर संघाचा हार्दिक अभिनंदन। नक्कीच आपण पाहतोय पुनश्च एकदा अजय पाटील जे तिवलीचे जावई आहेत त्यांच्या बॅट मधून धावा येत असताना पाहायला मिळतात। नक्कीच आपण पाहतोय कॉम्पिटिशन मध्ये